नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज फ्रेश ताजी ताजी धणा पावडर बनवून दाखवणार आहे. धणा पावडर बनवायला मी 1/2 किलो धण्याचा पॅक घेतला आहे आणि हे गावरान धणे आहेत. तर हा पॅक फोडून यामधले 250 ग्रॅम धणे आपण परातीमध्ये काढून घेतोय. तर 250 ग्रॅम धण्याचे मी तुम्हाला धणा पावडर बनवून दाखवणार आहे. तर हे बघा, हे गावरान धणे ओळखायचे कसे? तर हे आकाराने छोटे छोटे असतात, मस्त यांना असा हिरवागार रंग असतो आणि नाकापुढं धणे धरले की छान सुगंध येतो. यावरून ओळखू शकता की हे गावरान धणे आहेत. यांना मी निसून घेतले, पाखडून पण घेतोय. यामध्ये छोट्या छोट्या काड्या असतात, खडे असतात, त्यामुळं आधीच यांना कोरड्यामध्ये चांगलं साफ करून घ्यायचं. तसेच जर धणे साफ न करता पावडर बनवली तर खड्यांमुळं ती कचकच लागण्याची शक्यता असते, त्यामुळे यांना आधी चांगलं साफ करून चाळून घेतले तरी चालेल. आता हे धणे पहा, एकदम स्वच्छ साफ करून झालेत. आपण यांना आता हलकसं भाजून घेतोय. तर मी मध्यम गॅसवर कढई गरम करायला ठेवली, यामध्ये हे धणे घालूया. तर या ठिकाणी धणे भाजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हवं तर डायरेक्टली असे धणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवू शकता, परंतु तसं जर केलं तर त्या धण्यामध्ये ओलसरपणा राहतो, ती पावडर लवकर खराब होते, त्यामध्ये जाळ्या आळी होण्याची पण शक्यता असते. त्यामुळं धणे असे हलकेसे गरम करून घ्यायचे. गरम केल्यामुळं धण्यांना एक छान असा सुगंध पण येतो, खरपूसपणा येतो भाजल्यामुळं. ती पावडर खायला चविष्ट लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामधलं मॉइश्चर ओलसरपणा निघून जातो आणि ही धणा पावडर मग जास्त दिवस, अगदी 6 महिने म्हटलं तरी टिकून राहते. तिला जाळी अळई वगैरे लागत नाही, टेस्ट पण छान अशी जास्त वेळ टिकून राहते. म्हणून हे धणे हलकेसे गरम करून घ्यायचे. 1-3 ते 4 मिनिट झालेले आहेत, धणे मस्त हलकेसे भाजलेत. हे पहा, यांचा खूप रंग पण बदलू द्यायचा नाही, कारण रंग बदलला तर मग धण्याची चव पण बदलते. हलकेसे गरम झालेत. हे पहा, असं बोटावर दाबलं तर छान असे कुरकुरीत लागत आहेत, पहा सहज तुटल्या जात आहेत. यावरून ओळखू शकता की मस्त भाजलेत. आता या धण्यांना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कढई गरम आहे त्यामुळं मी हे धणे लवकर थंड होण्याकरता परातीमध्ये ओतून घेते. असे परातीमध्ये ओतले की लवकर हे धणे थंड होतात. तर आपण बाजारातून विकतची धणा पावडर आणतो, ती धणा पावडर केव्हा बनवलेली आहे आपल्याला माहीत नसतं, त्यामध्ये केव्हा केव्हा भेसळ पण असते, त्यामुळं ती खायला इतकी चवदार लागत नाही. त्यामुळं तुम्ही घरीच माझ्यासारखी धणा पावडर बनवू शकता. आता आपले धणे पण थंड झालेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे धणे घालून 2-3 टप्प्यात मी यांना बारीक करून घेते. आता मिक्सरच्या भांड्यात थोडे धणे घातलेत, राहिलेले धणे आपण नंतर बारीक करूया. तर डायरेक्टली तुम्ही आता हे धणे असे मिक्सरला बारीक करून पावडर बनवू शकता, परंतु आपली पावडर आणखीनच छान दिसावी, तिला छान असा रंग यावा म्हणून मी यामध्ये 1/4 छोटा चमचा हळद घालते. हळद ऑप्शनल आहे, परंतु विकतची धणा पावडर आणता ती पण तुम्ही अशी पाहता की पिवळसर असते दिसायला, तर त्यामध्ये हळद घातलेली असते, त्यामुळे तिला छान रंग येतो. आता मी मिक्सरला हिला बारीक वाटून घेते. तर हे बघा, आता आपली धणा पावडर तयार आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढल्याबरोबर मस्त असा खमंग पावडरचा सुगंध आला आहे. तर ही धणा पावडर मी आता या भांड्यात काढून घेते. हवं तर तुम्हाला ही पावडर चाळणीनं चाळून घ्यायची असेल तर चाळून पण घेऊ शकता, परंतु चाळण्याची गरज नाही आहे, कारण मी हिला चांगलं असं बारीक करून घेतलेला आहे. राहिलेले पण धणे आपण अशाच प्रकारे थोडी हळद घालून वाटून घेतोय. तर पाहिलं तुम्ही किती फ्रेश ताजी ताजी छान अशी धणा पावडर तयार झाली. बाजारामध्ये हायब्रिड धणे पण विकत मिळतात, ते आकाराने थोडे मोठे मोठे असतात आणि त्यांना जास्त असा रंग नसतो, नाकापुढं धरलं तर सुगंध पण येत नाही. तर ते धणे तुम्ही पावडर बनवायला घेऊ नका, माझ्यासारखे गावरान धणे घ्या, अशी धणा पावडर बनवा. आणि ही धणा पावडर थंड झाल्यावर स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवा. 5-6 महिने व्यवस्थित टिकून राहते, खराब होत नाही.
आणि शिवाय आपण घरच्या घरी बनवलेली आहे, यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे, त्यामुळं खायला पण चवदार आहे. आणि शक्यतो ही पावडर कमी प्रमाणात बनवा, लवकर संपवा, म्हणजे तिचा सुगंध चव टिकून राहते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि हो, अगदी स्वस्त आणि मस्त परवडेल अशी धना पावडर घरच्या घरी तयार होते. रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला. आवडली तर लाईक करा, शेअर करा, मराठी सुगरणला सबस्क्राईब करा. इन्स्टावर मराठी सुगरणला सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया छान रेसिपीसोबत. धन्यवाद.